एसटीने पंढरपुरात येऊन घरफोडी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दिवसभर पंढरपुरात म्हशी बांधण्याचं काम करताना रेकी करून रात्री तहसीलदाराचे घर फोडणाऱ्या संशयित चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून 2,00,000 रुपये, 84,833 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे दोघे चोरी करण्यासाठी एसटी बसने येत चोरी केल्यानंतर वाळवंटात मुक्काम करून पुन्हा एसटीनेच पळ काढत असत. दीपक महादेव थोरात वयवर्ष 34 राहणार करवडी विटा कराड रोड कराड साताऱ्या. दादासाहेब उर्फ दत्ता नाथा कांबळे वयवर्ष 28 असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाळवा इस्लामपूरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांचे वडील गोविंद रघुनाथ सबनीस पुंडलिक नगर रेल्वे स्टेशन पंढरपूर हे 28 जून 2021 रोजी घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने चांदीचे सिक्के रोख रक्कम मोबाईल फोन असा एकूण 1,18,600 रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. संशयाच्या आरोपाखाली या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.